तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असलेली बुलडाण्यामधील भेंडवळची घट मांडणीचं भाकीत आज जाहीर करण्यात आलेलं आहे. घट मांडणीमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचं नियोजन करत असतात, त्यामुळे या घट मांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीमधील वर्षभराचे घटामध्ये झालेल्या बदलावरून वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टीचा पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आलाय. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली भेंडवळच्या घट मांडणीचे आज अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. या भेंडवळच्या घट मांडणीमध्ये पावसासंबंधी, राजकीय संरक्षणसंबंधी आणि देशासंबंधी अनेक अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता आपण आहोत ही भेंडवळच्या घट मांडणीची जागा आहे. एका शेतामध्ये, जे भेंडवळ गावाच्या पूर्व बाजूला एका शेतामध्ये असा प्रकारचा खड्डा करण्यात येतो आणि त्याच्या आजूबाजूला जवळपास 18 प्रकारचे धान्यही ठेवल्या जातात. रात्रभर हा घट मांडला जातो आणि त्यानंतर सकाळी ही अंदाज वर्तवण्यात येतात. जवळपास वर्षभराची ही घट मांडणीचे अंदाज व्यक्त केलेले असतात आणि या परिसरातील शेतकरी यावर खूप मोठा विश्वास ठेवतात. जवळपास 370 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि या परंपरेला या परिसरातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवून आपल्या शेतीचं वर्षभराचं नियोजन करत असतात. भेंडवळच्या घट मांडणीत या वर्षी राजकीय भाकीतं जर म्हटलं तर राजकीय भाकीतात राजा कायम राहील आणि तणावात राहील असं एक मोठं भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता आगामी काळात हे बघावं लागेल की या भाकीतातील किती टक्के भाकीत हे सत्य होतात. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, भेंडवळ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.